नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे ऑल इन्फॉर्मेशन स्टडी या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत राज्यशास्त्र या विषयाच्या म्हणजेच पॉलिटीमधल्या महत्त्वाच्या समित्या आणि त्यांचे अध्यक्ष, ज्यावरती आयोग खूप जास्त फोकस करतो. नेहमी यावरती प्रश्न असतोच. MPSC, PSI, STI, ASO, सरळ सेवा यासह अनेक स्पर्धा परीक्षामध्ये समित्या आणि अध्यक्ष यावरती प्रश्न हमखास असतो. चला मग आपण बघूया पहिली समिती कोणती. तर पहिली समिती आहे मसुदा समिती, म्हणजेच दुसरं नाव आहे प्रारूप. त्याचे सदस्य किती होते? तर 7 सदस्य होते. आणि त्यांचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जर तुम्हाला मसुदा समितीबद्दल जर डिटेलमध्ये जर माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. ही 7 सदस्यीय समिती होती, त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बघा, जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतो. जोड्या लावामध्ये समिती देऊ शकतात तुम्हाला आणि कुठून अध्यक्ष देऊ शकतात. त्यावेळेस तुम्हाला समजलं पाहिजे की कोणत्या समितीचे कोणते अध्यक्ष आहेत. राज्यसेवा PSI STI अशा समित्यावरती खूपदा प्रश्न येऊन गेलेले आहेत. मी खूप जास्त पेपरचा अनालिसिस केला आहे, त्यामधून मला असं समजलं आहे की समित्यावरती खूप जास्त प्रश्न विचारलेले आहेत. मी माझ्या आधीच्या पण बाकी व्हिडिओमध्ये पण जे व्हिडिओ केलेले आहेत मी राज्यशास्त्र भूगोलबद्दलचे, त्यावरती पण मी खूप पेपरचा अनालिसिस केल्यानंतर तिथं डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणते कोणते कसे कसे प्रश्न आयोग तुम्हाला विचारतो. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर नक्की ते व्हिडिओ चेक करा. बघा, आता आपण दुसरी समिती बघूया कोणती. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि साईडची बेल आयकॉन म्हणजेच घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला समजेल की माझा नवीन व्हिडिओ हा कधी आला आहे तो. बघा, दुसरी समिती आहे महत्त्वाची संघ राज्य अधिकार समिती. तर ही समिती आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांची. त्यानंतर आहे तिसरी समिती संघराज्य घटना समिती. ही समिती आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांची. दोन्ही पण समित्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याच आहेत. त्यानंतर बघा राज्यासोबत चर्चेची समिती. तर ही समिती आहे पंडित जवाहरलाल नेहरू. तुम्ही बघू शकतात की पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 3 समित्या होत्या. ती होती संघराज्य अधिकार समिती, दुसरी होती संघराज्य घटना समिती आणि तिसरी होती राज्यासोबत चर्चेसाठी समिती. तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतो की पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या किती समित्या होत्या. त्या किती होत्या? 3 समित्या होत्या. तुम्हाला तिन्हीपैकी कोणतं पण जोड्या लावामध्ये एक समिती येऊ शकती आणि जोड्या लावा असं विचारू शकतात. त्यावेळेस तुम्हाला ते समजलं पाहिजे. बघा, खूप सोपं आहे. संघराज्य दोन्हीचं पण संघराज्य आहे. तर ज्यावेळेस स्टार्टिंगला संघराज्य येतं किंवा राज्यासोबत येतं ती समिती कोणाची असेल? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांची असेल. आहे का नाही एकदम सोपं? नंतरची समिती बघूयात आपण, कार्यपद्धती नियम समिती. ही समिती आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची. त्यानंतर वित्त व स्टाफ समिती, तर ही सुद्धा आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची समिती. त्यानंतर आहे बघा 7व्या नंबरची राष्ट्रध्वज समिती. तर राष्ट्रध्वज समिती आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची. बघा, तुम्ही बघू शकता डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या सुद्धा 3 समित्या आहेत. त्या कोणत्या आहेत? कार्य पद्धती नियम समिती, त्यानंतर वित्त व स्टाफ समिती आणि राष्ट्रध्वज समिती. एकूण 3 समित्या आहेत. जशा पंडित जवाहरलाल नेहरूच्या सुद्धा 3 समित्या होत्या, त्याचप्रमाणे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या सुद्धा 3 समित्या होत्या. व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रांतिक घटना समिती. 8 नंबरची समिती आहे, ती आहे वल्लभभाई पटेल यांची. त्यानंतर आहे मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समिती. तर ही समिती आहे वल्लभभाई पटेल यांची. तर एकूण 2 समित्या आहे वल्लभभाई पटेल यांच्या होत्या, प्रांतिक घटना समिती आणि मूलभूत हक्क अल्पसंख्याक समितीबद्दल आपण उपसमिती आता खाली डिस्कशन करणारच आहोत. ते आता आपण बघूया. हे बघा, मूलभूत हक्क अल्पसंख्याक समितीमधल्या ह्या 2 समित्या आहेत. पहिली आहे मूलभूत हक्क उपसमिती आणि दुसरी आहे अल्पसंख्याक उपसमिती. ह्या पण खूप जास्त महत्त्वाच्या आहेत समित्या, यावरती पण खूपदा प्रश्न आलेला आहे. बघा, मूलभूत हक्क उपसमिती JB कुपलानी हे त्यांचे अध्यक्ष होते आणि अल्पसंख्याक उपसमितीचे SC मुखर्जी हे अध्यक्ष होते आणि त्याच्या आधी सर्वात पहिले डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्याचे अध्यक्ष होते. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. अल्पसंख्याक उपसमितीचे
एस सी मुखर्जी हे होते आणि त्याआधी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते. त्यानंतर खूप जास्त महत्त्वाची समिती आपण डिस्कशन करणार आहोत, त्यावरती कंबाईन म्हणजेच PSI STI ASO याला प्रीवरती 2014 या समितीवरती प्रश्न येऊन गेला होता. जोड्या लावामध्ये ही सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण आहेत या प्रकारे विचारलं गेलं होतं आणि बाकी पण ह्याच्यामधले समितींचे नावे होते त्याच्यामध्ये. बघा, आयोग खूप जास्त डिटेलमध्ये यावरती विचारत नाही, फक्त एवढंच विचारतं की अध्यक्ष कोणते आहेत, याचा तुम्हाला जोड्या लावामध्येच नेहमी हमखास प्रश्न येतो. त्यामुळे तुम्हाला जर तुमचे मार्क जाऊ द्यायचे नसतील तर तुम्ही व्यवस्थित चांगल्या समित्या करा. ती आहे बघा सुकाणू समिती बघूयात आपण. सुकाणू समिती आहे KM मुन्शी यांची आहे. बघा, आपण एकूण 10 समित्या डिस्कशन केल्या आहेत, ते पण एकदम व्यवस्थित केल्या आहेत. तुम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित बघा, सगळं व्यवस्थित लिहून घ्या पेजवरती एका, म्हणजे तुम्ही जर रोज जर ह्याला वाचत गेलात ना, एकदा तुम्हाला डोळ्या खालून गेलं ना रोज पण तुमच्या, तर तुम्हाला पाठवून जातात, काही अवघड नाही आहे. तर तुम्हाला अजून कोणत्या माहिती पाहिजे असेल कोणत्या विषयाच्या डिटेलमध्ये तर मला कमेंटमध्ये सांगा, मी ते पण तुम्हाला अवेलेबल करून देईन. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हो, शेअर करायलासुद्धा विसरू नका. आणि ऑल इन्फॉर्मेशन स्टडी या फेसबुक पेजला पण फॉलो करायला विसरू नका. त्यावरती आम्ही प्रश्नसंच, क्वीज, पझल्स, PDF स्वरूपामध्ये नोट्स तुम्हाला अवेलेबल करून देत असतो. धन्यवाद.